महत्त्वाचं असं आहे की पोलिसांनी जे पहिल्यांदा आम्ही तक्रार अर्ज दिल्यानंतर FIR दाखल करायला देखील 3 दिवस घेतले, त्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही आणि बाकीच्या मीडिया लोकांनी आणि बाकीच्यांनी प्रयत्न केले पोलिसांना की कुठं आहेत, आणि मुंबईला जे गेलं तर त्यावेळी देखील पोलिसांनी दिशाभूल केली आणि सदावर्तेंना जे घेऊन येण्यासाठी जे बस जातं त्या ठिकाणी AC गाड्या पाठवल्या, आणि कोल्हापुरातनं देखील आल्यानंतर या ठिकाणी मोठमोठ्या लक्झरी गाडीतनं त्याचं ट्रॅव्हल केलं गेलं। पोलिसांची एक जी काही भूमिका आहे ही एखाद्या आरोपीला जे असण्यापेक्षा एखाद्या VIP माणसाला ट्रीटमेंट दिली जाते अशा पद्धतीचं हे ट्रीटमेंट या पोलिसांनी दिलेलं आहे। पोलिसांनी जो कोण असला किती जरी वकील जरी असला तरी आरोपी म्हणून त्यांना ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, एका समाजाच्या विरोधात त्यांनी जे स्टेटमेंट केलं आहे हा मोठा गुन्हा आहे, आणि त्याबद्दल आम्ही दाद मागितलेला आहे। आत्तापर्यंत सदावर्तेंनी मराठा समाजाच्या विरोधात इतकं हिणकस आणि इतके घाणेरडे स्टेटमेंट केलेले आहेत। सातारामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं कॉलर उडवली, आज कोल्हापूरमध्ये 5 दिवसाचं PC मिळाल्यानंतर आम्ही सांगतो की हा त्याला एक चपराक आहे, आता परत तो कॉलर उडवू शकणार नाही, आणि घोषणा जो देतोय की त्या घोषणेला आमचं मराठ्याचं हे 3.5 कोटी मराठ्यांचं उत्तर आहे की ह्या पद्धतीनं घोषणा 1 लाख मराठा ही घोषणा भारतभर गाजलेलं आहे, जगभर गाजलेलं आहे, आणि ज्या घोषणा आणि जे काय त्याचे माकरचा आहेत ह्या कोर्टाने त्यांना एक चपराक मारलेले आहे, आणि इथून पुढे राज्यभर अशा पद्धतीचं त्यांना उत्तर मिळेल ही आम्ही आमची भूमिका सांगतो। कोल्हापूर पोलिसांच्या या सगळ्या वागणुकीविरोधात आपण न्यायालयाकडे काही हे देणार आहात, पुरावे सादर करणार आहात असं नाही, हे सगळं डिसिजन आमचे वकील लोक घेतील। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।